मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शरद पवार, राज ठाकरे नाना पटोले यांना फोन, कसबा चिंचवडची पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचं आवाहन, राज ठाकरेंचंही आवाहन, महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर, राहुल कलाटे यांची नावं चर्चे। काँग्रेसमधला अंतर्गत वाद चव्हाट्यावरती पक्षानं एबी फॉर्म चुकीचा दिल्याचा सत्यजित तांबेंचा आरोप, तर काँग्रेसनं आरोप फेटाळले। सचिन गुंजाळ यांच्याकडून मात्र सत्यजित तांबेंची पाठराखण, तर विजय वडेट्टीवार पत्रकार परिषदेमध्ये भूमिका मांडणार। अहमदनगरमध्ये श्रेयवादाची लढाई, पाथर्डीतल्या 30 गावांमध्ये सुजय विखेंनंतर आता प्रादेशिक पाणी योजनेचं अजित पवार करणार भूमिपूजन। सुजय विखेंच्या टीकेला अजित पवार उत्तर देणार का, याकडे लक्ष। तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांची नांदेडमध्ये सभा, बाभळी पाणी प्रश्नावरती मनसे आक्रमक, पाणी प्रश्न मार्गी लावा नाहीतर सभा उधळून लावू मनसेचा इशारा। परळीतील गर्भपात प्रकरणाची औरंगाबादमध्ये पुनरावृत्ती, चितेगावामध्ये डॉक्टर पतीपत्नींकडून महिलांचा गर्भपात, डॉक्टर पतीपत्नी फरार, दोघांविरोधात गुन्हा दाखल। शहाण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाकडे साहित्यप्रेमींची पाठ, संमेलनाचा आजचा शेवटचा दिवस, शेजारील विद्रोही साहित्य संमेलनाला मात्र भरभरून प्रतिसाद। मुंबई विद्यापीठाच्या स्थगित परीक्षा उद्यापासून, 3 आणि 4 फेब्रुवारी रोजी स्थगित झालेल्या परीक्षेचं वेळापत्रक नव्यानं जाहीर होणार। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।